काय सांगाल? माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीला अजितदादा गटांना वाटाण्याची अक्षता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची वेळ झालेली आहे, वेळ संपलेली आहे. गरज सर्व वैद्यमोर तशा पद्धतीने अजित गटाला फेकून देतील आणि उरलेले दोघे एकत्र राहून निवडणुका लढतील. खरं म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं भाजप मिंदे हे जे सरकार आहे हे निवडणुकांपासून खूप दूर पळायला लागलेलं आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहेत, परंतु आत्ताच्या माहितीप्रमाणे निवडणुका ह्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जातील आणि जेवढ्या निवडणुका जवळ येतील तेवढा तेवढा भारतीय जनता पक्षाची जी आहे ती गळती खूप मोठ्या प्रमाणात होईल. त्या सर्वांना माहिती पडलेलं आहे की जुमलेबाजांचं सरकार आता आऊटगटक्याचं राहिलेलं आहे, त्यामुळे त्यांचं त्यामध्ये राहण्यामध्ये काय अर्थ नाही असं समजून भाजपमध्ये खूप मोठी गळती लागलेली आहे. सर, अजित पवार गाडा तो कायम राहील, लोकसभेला जो ट्रेंड होता तोच कायम राहील, 100% राहणार, 100% राहणार लोकसभेचा. प्रश्न घेतोया, अजित पवार गटामुळे भाजपला गळती लागल्याची चर्चा आहे, तर भाजपकडून नाराजांची मनधरणी सुरू आहे, पक्षांतर रोखण्यासाठी हे प्रयत्न केले जातात, काय सांगाल? माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीला अजितदादा गटांना वाटाण्याची अक्षता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची वेळ झालेली आहे, वेळ संपलेली आहे. गरज सर्व वैद्यमोर तशा पद्धतीने अजित गटाला फेकून देतील आणि उरलेले दोघे एकत्र राहून निवडणुका लढतील. तिसरी आघाडी अस्तित्वात येईल असं वाटतंय? तिसरी आघाडीची फार मोठ्या प्रमाणात शक्यता वाटत नाही आहे. काही जण येण्याचा प्रयत्न करतील पण यशस्वी होतील असं वाटत नाही. निलेश राणे, नितेश राणे यांनी जो आता पुतळ्या प्रकरणी जे काही वक्तव्य केलेत की त्यांचं असं म्हणणं हे षडयंत्र असावं आणि याची सरकारने चौकशी करावी, याबद्दल तुमचं काय मत? खरं म्हणजे नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे हे हैवान आहेत. हैवान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीने ह्या भ्रष्टाचारी कामामुळे कोसळली त्याचं प्रायश्चित घेण्याच्याऐवजी त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहेत असं म्हणणाऱ्यांची अकलेची क्यू करावीशी वाटते. वैभव नाईकवर ते आरोप केले, बेशरम वृत्तीचे आरोप आहेत. सर, समरजित घाडगे यांनी भाजपला सोड चिठ्ठी दिली, तर हर्षवर्धन पाटील पवारांची तुतारी हाती घेण्याची चर्चा आहे, कसं बघताय? समरजित घाडगेंनी उचललेलं पाऊल योग्यच आहे. अद्याप एक येत्या काही दिवसामध्ये अशा महाराष्ट्रातले खूप मोठे प्रस्त भाजपा आणि शिंदे गटातून सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा शरद पवारसाहेब म्हणा काँग्रेस यांच्या तंबूमध्ये येतील. महाविकास आघाडीचं जे जागा वाटपाचं जे आहे ते किती दिवसात होईल असं वाटतं? साधारण गणेश चतुर्थीच्या नंतर जागा वाटपावर अंतिम चर्चा होईल. यामध्ये आणखी कोण पक्ष येण्याची शक्यता आहे जॉईन करून येण्याची? वंचित आघाडीने काल असं म्हटलंय की आमचे दरवाजे खुले आहेत, तुम्ही वंचितला पुन्हा? महाविकास आघाडीचे पूर्वीचे जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये शेकाप आहे, सपा आहे, बसपा आहे, हे तर आहेतच चर्चेमध्ये. वंचितने यावं की नाही ते त्यांनी निश्चित करावं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांची खूप मोठ्या प्रमाणात मनधरणी आम्ही सर्वांनीच केली आणि त्यावेळेला जर वंचित ऐकलं असतं तर आज वंचितचे किमान 3 खासदार महाराष्ट्रामधून निवडून आले असते. परंतु आत्ता येतील न येतील पण पाहू.